नमस्कार मुलांनो, आत्ता आपण कविता तिसरी प्रभात याचा उर्वरित भाग अभ्यासूया. पुढील ओळींचा अर्थ पाहूया. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. पायाभरणी म्हणजेच पाया म्हणजे बेस, अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख अथवा स्थान. कवी सांगत आहे, आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला इतकं मजबूत केलं पाहिजे म्हणजे स्वतःची ओळख स्थान स्वतः निर्माण केली पाहिजे. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. मुलांनो, प्रयोगशाळा म्हणजे सायन्स लॅब, पण इथे याचा अर्थ असा आहे व्यक्तिमत्वाच्या जडघडणीचे ठिकाण. व्यक्तित्व म्हणजेच व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी. आपण आपल्या व्यक्तिमत्वाला सुद्धा मजबूत केले पाहिजे. तन सुदृढ मन विशाल होई. तन म्हणजे शरीर, सुदृढ म्हणजेच निरोगी आणि विशाल म्हणजेच मोठे. या प्रयोगशाळेत आपले व्यक्तिमत्व घडते. इथे शरीर निरोगी व आरोग्यदायी होते आणि मनही विशाल होते. इथे रुजवणूक त्या तत्वांची. रुजवणूक म्हणजे रुजवणे. कोणाच्या तत्वांची रुजवणूक? तर गुरुजनांच्या थोर तत्वांची रुजवणूक इथे होते. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आमच्या नसा नसात रगा रगात गुरुजनांचे अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती आता नवनिर्मितीची प्रभात होत आहे. पुढील ओळी पाहूया. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. नवीन स्वप्ने नवीन आशा म्हणजे कवी म्हणतात, आपल्याला नेहमी नवीन नवीन स्वप्ने बघितली पाहिजे, नवीन इच्छा ठेवल्या पाहिजे. म्हणजे ही स्वप्ने इच्छा पूर्ण करण्याचे ध्येय जर समोर असेल तर आपण नेहमी प्रगतीच्या मार्गावर चालू शकतो. नवपरिभाषा म्हणजेच नवीन व्याख्या, कन्सेप्ट. आज आपण पाहिलो तर प्रत्येकांच्या प्रगतीची व्याख्या वेगळी आहे. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनू आपल्या देशा. परिश्रम म्हणजेच मेहनत कष्ट आणि उन्नत म्हणजेच प्रगतीशील. आपल्या अपार कष्टाने परिश्रमाने अभ्यासाने आमच्या देशाला आम्ही उन्नत बनू म्हणजेच प्रगतीशील बनूया असे तरुण पिढी म्हणत आहेत. मिटून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आपले हे जे युग आहे ते विज्ञान तंत्रज्ञान युग आहे. या युगात आपण काय करू म्हणजे सगळे भेद, म्हणजे जो भेदभाव आपण करतो, गरीब श्रीमंत, ऊच नीच, जातीभेद, धर्मभेद, हे सगळे भेद मिटून टाकायचं आणि फक्त एकच धर्म ठेवायचं आणि तो म्हणजे मानवतेचा धर्म. आपण सगळे मानव आहोत आणि एकमेकांना मानवासारखेच वागवणार आहोत आणि सर्व भेदभाव मिटून माणुसकीचं नवीन युग तयार करणार आहोत. कलागुणांच्या या क्षितिजावर नवनिर्माणाची सकाळ झाली आहे. मुलांनो, आता आपण या कवितेची चाल ऐकूया. आया भरणी
विशाला व्यक्ति वाची तन सुदृढ़ मन विशाल होई इते रुजव ठुक दिया तत्वाची विचार धारा दी सवारते नसा नसात रगा रगात कला गुणांचा क्षिति जावरती ही प्रतिभेची प्रभात स्वप्ने नवीन आशा ही प्रगति ची नव परिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवो अपुल्या देशा मिटवुन सारे भेद चलारे मानव तेजा युगात कला गुणांचा क्षितिजा वरती ही प्रतिभेची प्रभात ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच